मँगिटा आणि लॅरिना. कोणे एके काळी ल्युझॉनच्या शहरामध्ये एक मासेमार आपल्या दोन मुलींसोबत राहत असे, मँगिटा आणि लॅरिना. मँगिटा मोठी मुलगी होती जी सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागे, पण धाकटी लॅरिना तिच्या बहिणीच्या अगदी उलट होती. ती इतरांशी तुसडेपणाने वागे, फुलपाखरं पकडी आणि गंमत म्हणून त्यांना बाटलीत बंद करी आणि तिच्या बहिणीसोबत नेहमी उद्धटपणे बोले. मँगिटा घरची सगळी कामं करी आणि तिचे दिवसभराच्या कामाने थकलेले आणि भुकेलेले वडील घरी परतण्याआत जेवण करून ठेवत असे. त्यांना आल्याबरोबर जेवण मिळे आणि त्यांचा बिछानाही तयार केलेला असे. लॅरिना कधीच तिच्या बहिणीची मदत करीत नसे आणि वडिलांचीही काळजी करीत नसे. ती तलावाकाठी बसून केस विंचरण्यात आणि स्वतःचं प्रतिबिंब न्याहाळण्यात तिचा वेळ वाया घालवी. मीच या शहरातली सगळ्यात सुंदर मुलगी आहे की काय? मी शंका तरी का घेते? संपूर्ण राज्यात माझ्या इतकी सुंदर मुलगी नाहीये, तर मग या छोट्याशा शहराची तर गोष्टच वेगळी. एके दिवशी मासेमार आजारी पडला आणि त्यातच त्याचं निधन झालं. मँगिटा पूर्ण उद्ध्वस्त झाली. ती तासन तास रडत असे, पण लवकरच तिला तिच्या जबाबदारीची जाणीव झाली की तिच्या कुटुंबाचं ओझ आता तिच्या खांद्यावर आहे. तिने स्वतःला सावरलं आणि आपला निर्णय लॅरिनाला सांगण्यासाठी निघाली. लॅरिना नेहमीप्रमाणे तलावाकाठी बसून तिचं सौंदर्य न्याहाळत होती. लॅरिना, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय. आता काय आहे? दिसत नाहीये का मी इथे व्यस्त आहे ते? मी तुझा जास्त वेळ नाही घेणार. काय सांगायचंय तुला? आता जेव्हा बाबा आपल्या सोबत नाहीये, आपल्याकडे कमवणारा आता कोणी नाहीये, म्हणून मी दर दिवशी बाजारात मासे विकायचं ठरवलंय. मला माहित नाही ते पुरेसं असेल की नाही, पण मी प्रयत्न करेन. ठीक आहे, जे करायचं ते कर, पण मला आता एकटं सोड. तुला इतकं निष्ठुरपणे बोलायची गरज नाहीये. मी तुझ्यावर प्रेम करते, तुला माहितीये. मला तुझ्या प्रेमाची गरज नाहीये मँगिटा. मी चुकीच्या कुटुंबात जन्माला आले, पण मला माहितीये हे असंच सदैव राहणार नाहीये. माझ्या भाग्यात एके दिवशी राणी होणार आणि हे दुर्दैवी शहर तुम्हा सगळ्यांसकट सोडून देणार आहे. माहितीये, माझा राजकुमार येणारच आहे, पाहशीलच. मँगिटा तिथून निघून गेली. मी तुझ्यासाठी फक्त आणि फक्त सुख इच्छिते लॅरिना. काही दिवस गेले. मँगिटा तिचा आणि बहिणीचा खर्च भागवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत होती. जेव्हा ती घरी फक्त काही नाणी घेऊन परतली, तेव्हा तिला काळजी वाटू लागली. लॅरिना, मला माफ कर, पण मी जे कमवते ते दोघांसाठी पुरेसं नाहीये. उद्यापासून तू मला मासे विकायला मदत करशील? काय काय म्हणालीस तू आत्ता? मी तुला मासे विकण्यासाठी मला मदत करायला सांगते, जेणेकरून आपण दोघांसाठी पुरेसे पैसे कमवू शकू. प्लीज लॅरिना. तुझं डोकं तर फिरलं नाहीये ना? मी भविष्य काळातली राणी आहे, तुला मला मासे विकणारी करायचे? कधीच नाही. पण लॅरिना, पुरे झालं आता, मी तलावाकाठी चालले ग. मँगिटा खूपच दुःखी झाली. ती बसून अश्रू ढाळू लागली. लॅरिना घरातून बाहेर पडली. तिला एक वृद्ध स्त्री बाहेर उभी असलेली आढळली. तुला काय हवंय तरी काय ग थेरडे? ऐकतेस का ग पोरी, मी उपाशी आणि तहानलेली आहे, खूप दुरून चालत आले. तू मला खाण्यासाठी एखादी भाकर आणि पिण्यासाठी पाणी दिलंस तर बरं होईल बाई. मी काय तुला या घरची मोलकरीण वाटले? चालती हो माझ्या नजरेसमोरून. लॅरिनाने त्या वृद्ध स्त्रीला ढकललं आणि तिथून निघून गेली. वृद्ध स्त्रीच्या कळवळण्याचा आवाज ऐकून मँगिटा लगेच घरातून बाहेर आली. तिला वृद्ध स्त्री रस्त्यावर पडलेली पाहून धक्काच बसला. मला माफ करा. मँगिटाने त्या वृद्ध स्त्रीला उभं राहण्यास मदत करून तिला घरात आणलं.
त्या वृद्ध स्त्रीने तिला सांगितलं की लॅरिनाने कसं तिला ढकललं। मँगिटाला आश्चर्य वाटलं। मला माफ करा आजीबाई, माझी बहीण कधी कधी जरा निर्दयी वागते। ठीक आहे, तू खूप दयाळू वाटतेस हो। जर मला खाण्यासाठी थोडा भाकर तुकडा दिलास आणि पिण्यासाठी पाणी दिलास तर मी माझ्या वाटेनं निघून जाईन। मँगिटाने मान हलवली आणि तिच्याजवळ असलेला एकमेव भाकर तुकडा तिला दिला आणि तिला प्यायला पाणी दिलं। वृद्ध स्त्रीने आनंदाने तो भाकर तुकडा खाल्ला आणि पाणी प्याली। तृप्त झाला ग माझा जीव पोरी, खरंच खूप दयाळू आहेस हो तू। असं म्हणून ती वृद्ध स्त्री निघून गेली। मँगिटा उपाशी पोटीत झोपी गेली। काही दिवसांनी मँगिटा आजारी पडली आणि बिछाण्याला खिळली। लॅरिना मात्र नेहमीप्रमाणेच तिची काळजी मुळीच घेत नव्हती। लॅरिना, कृपा करून बाजारात जा आणि मासे विक। आपल्याजवळ अजिबात पैसे नाहीयेत। हे बघ, मी कुठेही जाणार नाहीये आणि मी हे तुला शेवटचं सांगते हा। असं म्हणून लॅरिना घरातून बाहेर पडली आणि बाहेर त्याच वृद्ध स्त्रीला तिने पाहिलं। आलीस तू पुन्हा? आता काय हवंय तुला थेरडे? मी ऐकलंय मँगिटा आजारी आहे म्हणून मी तिच्यासाठी या बिया घेऊन आले ज्यामुळे तिला बरं वाटेल। मला आज जाऊ दे, म्हणजे मी एक एक बी तासा तासाला देईन आणि काळजी घेईन। तू पाहशील सकाळपर्यंत ठणठणीत होईल ती। लॅरिनाने तोंड वाकडे केले कारण तिला वाटत नव्हतं की मँगिटा बरी व्हावी। तिनं खोटं हसू चेहऱ्यावर आणलं। तू कशाला एवढी तसदी घेतीयस? ती माझी बहीण आहे, त्या बिया माझ्याजवळ दे आणि मी पाहते तिची कशी काळजी घ्यायची ते। तुला जमेल ना? हो का नाही? ठीक आहे, घे मग। लॅरिनाने बियांची पिशवी तिच्याकडून घेतली। मँगिटाचा ताप वाढतच गेला आणि पूर्ण रात्र ती झोपू शकली नाही। ती बिछाण्यात इकडून तिकडे कूस बदलत राहिली। तिचे डोळे पिवळे होऊ लागले। लॅरिनाला तिच्या बहिणीला तळमळताना पाहताना खूप आनंद झाला। तिने एकदाही त्या बियांचा उल्लेख तिच्या बहिणीपाशी केला नाही आणि बियांची पिशवी बिछाण्याखाली लपवली। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती जागी झाली तेव्हा तिने पाहिलं की मँगिटाला प्रचंड घाम येत होता। ती हसली आणि ती ज्या क्षणी घरातून निघणार त्याच क्षणी ती वृद्ध स्त्री घरात आली। तू परवानगी न घेता आमच्या घरात आलीसच कशी ग थेरडे? ती वृद्ध स्त्री हसली आणि तिने चुटकी वाजवली। एका क्षणात तिचं रूपांतर एका देखण्या तरुणात झालं। काय, एक देवदूत आहेस? मी कोणी देवदूत नाहीये, मी तर एक राजकुमार आहे, राजकुमार स्टीवन हाऊस व्हॅली डोमचा। माझ्या जादुई शक्ती आहेत आणि मी लग्नासाठी या जगातल्या सर्वात दयाळू मुलीच्या शोधात निघालो होतो। आणि मला असं म्हणावंच लागेल की शेवटी मला सुयोग्य मुलगी मिळाली आहे, जर तिला मी आवडलो असेल तर। अर्थातच राजकुमारा, तुला अंदाज नसेल मी किती काळ या दिवसाची वाट पाहत होते। चल या जागेपासून लांब जाऊया आणि छान आनंदात नांदूया। तू शांत हो क्रूर मुली, मी तुझ्याबद्दल बोलत नव्हतो। हां, राजकुमार स्टीवनने आपली नजर मँगिटाकडे वळवली आणि आपले डोळे मिटले। सोनेरी प्रकाश त्याच्या अंगाभोवती प्रकाशमान झाला। मँगिटा जी डोळे मिटून बिछाण्यावर पडली होती तिच्या भोवती देखील तोच सोनेरी प्रकाश उजळला। लॅरिना हे सगळं विस्मयानं पाहत होती। लवकरच मँगिटाने तिचे डोळे उघडले आणि ती उभी राहिली। तिला पूर्णपणे बरं वाटत होतं। राजकुमार स्टीवनने आपले डोळे उघडले आणि तो सोनेरी प्रकाश नाहीसा झाला। मँगिटाचा गोंधळ उडाला कारण तिला काय चाललंय हे माहीत नव्हतं। राजकुमार स्टीवन हसला आणि त्याने सगळं काही तिला सांगितलं। मी संपूर्ण रात्र तुझ्यावर लक्ष ठेवून होतो, तुझ्या बहिणीने तुला त्या बिया दिल्या तर नाहीतच
पण तिनं तुझं वाईट देखील चिंतलं. मँगिटाला हे ऐकून खूपच धक्का बसला. ती तिच्या बहिणीकडे वळली. लॅरिना, का तू माझा इतका द्वेष का करतेस? ओ प्लीज, मला ही सगळी नाटक करायला वेळ नाहीये. निघून जा तुझ्या या राजकुमारासोबत आणि मला जगू दे. मला तू कधीच आवडायची नाहीस, कधीही नाही. मँगिटाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, परंतु राजकुमाराने पुढे येऊन तिचं सांत्वन केलं. तिच्यासाठी दुःखी होऊ नकोस. तुझ्या प्रेमाची आणि दयेची तिची योग्यताच नाहीये. चल इथून आणि आता आपण माझ्या राज्यात जाऊया. मला तू माझी पत्नी व्हावीस असं वाटतंय. जर पती म्हणून मला स्वीकारलंस तर. पण ती माझी बहीण आहे. काय आहे, काही लोक कधीच बदलत नाहीत. तुला आत्ताच याची जाणीव झालेली बरी. तुम्हा दोघांचं झालं का? हे खूप कंटाळवाणं व्हायला लागलंय. मँगिटाने राजकुमार स्टीव्हन कडे पाहून मान डोलावली. राजकुमार स्टीव्हनने चुटकी वाजवली आणि ते दोघं हवेत नाहीसे झाले. एका भव्य विवाह सोहळ्यात मँगिटा आणि राजकुमार स्टीव्हनने लग्नगाठ बांधली आणि ते एक सुखी आणि समाधानी आयुष्य जगू लागले. लॅरिना तशीच राहिली, इतरांसोबत क्रूर आणि निष्ठूर वागत. ती जराही बदलली नाही. तरीही मँगिटाने मात्र ही काळजी घेतली की तिच्या बहिणीला पुरेसं अन्न तिला कळू न देता मिळत राहावं. राजकुमार स्टीव्हन मँगिटाच्या तिच्या बहिणीला बदलवण्याच्या प्रयत्नांवर खूप हसे. काय, काही लोक कधीच बदलत नाहीत. माझी बहीण एक दिवस बदलेल, मला माहित आहे. मी तिच्याबद्दल बोलत नाहीये, मी तुझ्याबद्दल, तिच्यावरच्या विश्वासाबद्दल बोलतोय.